नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शाहज भोसले तुम्हा सर्वांचं ऑनलाईन क्लासमध्ये सर स्वागत करतो आहे आपण पाहतोय इयत्ता दहावी गणित भाग एक आणि गणित भाग एक मधील वर्ग समीकरणे कॉर्ड्रॅटिक इक्वेशन हे प्रकरण त्याच्यामध्ये आपण अवयव पद्धत पूर्ण वर्ग पद्धत आणि तिसरी पद्धत आज आपण बघायची आहे ती म्हणजेच सूत्रपद्धत आणि त्या सूत्रपद्धतीवर सरावसांचे दोन पॉईंट चार विचारलेला आहे जर मला सूत्रपद्धतीनं मला काय करायचे असतील उदाहरणं सोडवायचे असतील तर तिथं सुरुवातीला मला ए बी सीच्या किमती काढणं अतिशय गरजेचं असतं आणि ते काढल्याशिवाय आपल्याला काय करता येणार नाही त्या सूत्रपद्धतीने आपल्याला उदाहरणं सोडवता येणार नाहीत मग त्यावरच प्रश्न पहिला विचारला आहे बघा सीच्या किमती काढा मग ए बी सीच्या किमती आपण कशावरून काढायचं तर आपल्याला सामान्य रूप माहिती वर्ग समीकरणाचं सामान्य रूप सांगतोय मला ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य तर या समीकरणाबरोबर काय करायची त्या दिलेल्या समीकरणाची तुलना करायची आणि मग आपण काय करतोय तिथे ईबीसीच्या चे करतो तर चला आपण जाऊया पहिल्या प्रश्नाकडं पहिला प्रश्न काय दिला आहे बघा एक्स वर्ग वजा सात एक्स अधिक पाच बरोबर शून्य पहिला ते समीकरण सामान्य रूपात लिहायचं आता हे सामान्य रूपात आहेच त्यामुळे काही प्रश्न नाही पहिला वर्गची टर्म त्यानंतर एक्सची टर्म मग स्थिरपदन बरोबर चिन्हाच्या पलीकडे या पद्धतीने व्यवस्थित मांडणी करायचं आणि मांडणी करून झाल्यानंतर त्या समीकरणाची तुलना सामान्य समीकरणाबरोबर म्हणजेच या समीकरणाची तुलना एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्यशी करून म्हणजे हे सामान्य समीकरणाबरोबर काय करायची त्याची तुलना करायची तर बघूया आता इथं एक्स वर्गचा सहगुणक म्हणजेच ए असतो आहे म्हणजेच तिथं एक्स वर्गचा सहगुणक म्हणजेच इथं आपली ए असणार आहे आणि इथं एचीच किंमत किती असणार आहे दिलं नसेल तर किती असणार आहे तिथं एक तर इथं एची किंमत किती मिळाली मला एक त्यानंतर बीची बघूया आपण एक्सचा सहगुणात मग एक्सचा सहगुणक किती आहे इथं सात आहे त्याच्या चिन्हा सकट घ्यायचं वजा सात आणि जे स्थिरपद असते ते सी असते तेच म्हणजेच पाच तर पहिल्या उदाहरणाचे ए बी एस सीच्या किमती काय झाल्या एक वाजा सात आणि पाच या झाल्या त्यानंतर आपण दुसरं उदाहरण बघूया बघा दुसरं उदाहरण काय दिले दोन यम वर्ग बरोबर पाच यम वजा पाच दिलेलं समीकरण पहिला व्यवस्थित सुरुवातीला लिहून घेऊया दिलेले समीकरण दिलेले समीकरण ते व्यवस्थित सामान्य रूपात मांडूया पहिला सुरुवातीला दोन यम वर्ग त्यानंतर मला ची टर्म पाहिजे इकडे बरोबर चिन्हाच्या पलीकडे आहे इकडे येताना काय होणार वजा इकडे अधिक आहे पलीकडे येताना काय होणार अधिकचं वजा पाच यम याला पण इकडे पदाला पण इकडे घ्यायला पाहिजे हे पण वजा आहे तिकडे जाताना काय होणार अधिक पाच बरोबर शून्य तर या समीकर समीकरणाची तुलना कुणाबरोबर करणार ची तुलना या समीकरणाची तुलना कोणावर ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी अशी करू आता काय सांगत सांगा मग मला आता इथं एची किंमत म्हणजेच मला यम वर्ग एक्स वर्ग म्हणजे इथं इथं एम वर्ग एम वर्गचा सहगुण म्हणजेच दोन आहे म्हणजेच एची किंमत किती मिळाली मला इथं दोन बीची किंमत किती मिळाली इथं एक्सचा सहगुण म्हणजेच इथं चा सहगुण किती आहे पाच म्हणजेच चिन्हा सकट वजा पाच आता इथं सीची तुल सीची किंमत काय झाली अधिक पाच जे स्थिरपद असते ती सी असते अधिक पाच हे झालं उदाहरण दुसरं तिसरा बघूया बघा तिसरं वर्ग बरोबर सात वाय दिलेलं समीकरण पहिला सामान्य रूपातले ह्याचं असेल तर ठीक नसेल तर लिहायचं सा, मी सामान्य रूपात लिहितोय बघा पहिला वाय वर्गची त्यानंतर वायची टर्म इकडे बरोबर चिन्नाच्या इकडं इकडे येताना अधिक आहे इकडे जाताना काय झालं वजा सात वाय त्यानंतर स्थिरपद नाही म्हणजेच मी काय घेतोय तिथं झिरो शून्य तिथं नसेल तर कोणते असणार आहे शून्य असणार आहे बरोबर शून्य म्हणजेच या समीकरणाची तुलना कोणाबरोबर करणार ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य म्हणजेच ए म्हणजेच मला काय मिळालं इथं वाय वर्गचा सग दिला नाही म्हणजेच किती असणार आहे एक असणार आहे बी काय असणार आहे वायचा सगुणक म्हणजेच बी झालं इथं वजा सात तर सी काय असणार आहे सी बरोबर इथं दिला नाही म्हणजेच काय असणार आहे झिरो ही काय झाली सीच्या किमती हा झाला प्रश्न पहिला प्रश्न दुसरा बघूया बघा प्रश्न दुसरा काय दिलाय प्रश्न दुसऱ्यामधील प्रश्न पहिला प्रश्न दुसरा काय करायचा आहे सूत्रपद्धतीनं वर्ग समीकरण काय सूत्र पद्धतीनं सोडवायचं आहे सूत्रपद्धतीनं सोडवायचं म्हणजेच काय करायचं बघूया पहिला सुरुवातीला माझं टार्गेट पहिला सीच्या किमती काढणं मग सीच्या किमती काढत असताना तिची तुलना कशाची ची तुलना या समीकरणाची तुलना पहिला ते व्यवस्थित सामान्य रूपात लिहिलं इथं सामान्य रूपात आहे त्यामुळे काही प्रश्न नाही दिलेलं समीकरण मी व्यवस्थित लिहिलं चितुलना सामान्य रूपाबरोबर सामान्य रूप कोणतं आहे आपलं एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य सी करून याची तुलना या बरोबर त्याच्यावरून ए बी सीच्या किमती ए म्हणजेच एक्स वर्गचा सहगुणक एक्स वर्गचा सहगुणक एक बी म्हणजेच एक्सचा सगणक सहा आणि जे स्थिरपद असते म्हणजे स्थिर असते इथं काय मिळाली सी ए सीची किंमत किती मिळाली मला पाच जिन्हा सकाळचं इथं अधिक आहे त्यामुळे काय प्रश्न नाही त्याच्यानंतर आपण काय करतोय बघा तर डेल्टा काढतोय त्रिकोण त्यालाच म्हणतो आहे आपण डिस्क्रिमिनंटम इंग्रजीमध्येच आणि त्यालाच म्हणतोय मराठीत आपण विवेचक तर विवेचकाची किंमत काढायची काय करायची या विवेचकाची किंमत काढायची मग विवेचक म्हणजेच काय तर विवेचकाचं सूत्र आहे बघा वर्ग वजा चार ए सी हे सूत्र आहे विवेचक याला म्हणतोय आपण विवेचक आणि या विवेचकावरून आपण काय करतोय त्याच त्या ते पहिल्या सुरुवातीला त्यांचं मुळांचं स्वरूप ठरवायचं असते ते नंतर बघायचं आहे फक्त आता इथं काय बघूया विवेचकाची किंमत तर विवेचकाची किंमत काय बघा इथं वर्ग बी वर्ग म्हणजेच बी म्हणजेच काय सहा सहाचा वर्ग सा, वजा चार एची किंमत एक त्यानंतर सीची किंमत पाच आता इथं सहाचा वर्ग छत्तीस वजा आहे तसं चार एके एक चार आणि चार पंचे वीस तर छत्तीसमधन वीस गेले सोळा उरले तर इथं डेल्टाची किंमत काय मिळाली सोळा डेल्टाची किंमत काय मिळाली सोळा त्यानंतर बघूया आपण आता इथं सूत्रपद्धतीनं आपण काय करतोय हे उदाहरण सोडवतोय आता इथं बघा एक्सबरोबर सूत्रपद्धतीचं आपलं सूत्र काय आहे बघा तर वजा बी अधिक वजा वर्गमूळ चिन्हात बी वर्ग वजा चार ए सी छेदात दोन ए हे काय सूत्र आहे आणि ह्या म्हणताना म्हणले ही सूत्रपद्धत तर या सूत्राचा उपयोग कोण काय करतोय आपण ते उदाहरण सोडवतोय फक्त तिथं काय करायचे किमती ठेवत जायच्या आता इथं वजा बीची किंमत काय सहा अधिक वजा वर्गमूळ चिन्हात वजा चार ए सी वजा चार एसीची किंमत किती आल्या डायरेक्ट ठेवूया आपण बीवर्गवाजा चार ए सीची किंमत किती आल्या सोळा छेदात दोन गुणुले एची किंमत किती एक आता सोडूया बघा इथं वजा सहा आहे तसं तर इथं वर्गमूळ निघत आहे काय सोळाचं वर्गमूळ निघतं आहे तर अधिक वजा सोळाचं वर्गमूळ किती चार छेदात बे के बे तर आता इथं एक एकदा एक्सची किंमत काय असणार आहे एकदा अधिक असणार आहे आणि एकदा वजा असणार आहे इथं इथं बघा बरोबर वजा सहा अधिक चार छेदात दोन किंवा बरोबर वजा सहा वजा चार छेदात दोन आता इथं अधिक वजा वजा सहामधनं चार गेले दोन आणि चिन्ह मोठ्या संख्येचं से वजा दोन छेदात दोन आहे तसं सेम इथं वजा वजा अधिक सहा आणि चार दहा आणि चिन्ह मोठ्या संख्येचं से वजा छेदात दोन के बे के बे, बे, बे म्हणजेच तिथे एक्सची किंमत काय मिळाली वजा एक तर इथं काय बे के बे बे पंचे दहा तर इथं एक्सची किंमत काय मिळाली वजा पाच तर हीच काय झाली याची मुळे झालीत तर हा झाला प्रश्न पहिला उदाहरण दुसरं बघूया बघा उदाहरण दुसरं काय दिलं आहे एक्स वर्ग वजा तीन एक्स वजा दोन मी इथं सामान्य रूपात आहे त्यामुळं ता मी आहे तसं व्यवस्थित उतून घेतलं त्याच्यानंतर मी काय करतो आहे त्याची तुलना सामान्य रूपाबरोबर ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य याच्याशी अशी करून काय करतो आहे आपण ए बी सीच्या किमती करतोय तर ए बीची किंमत ए बी सीच्या किमती काय झाल्या बघा ए म्हणजेच एक्सचा स दिला नाही म्हणजेच किती असणार आहे एक असणार आहे पुढं बी म्हणजेच एक्सचा सहगुणक वजा तीन तर सी म्हणजे स्थिर पद वजा दोन चिन्ह सकट घ्यायचं त्यानंतर मी डेल्टाची किंमत त्यालाच म्हणतोय दिश्क्रीमनंट त्यालाच म्हणतो आहे मराठीत विवेचक विवाचकाची किंमत करतोय तर विवाच विवेचकाचं सूत्र काय सांगत आहे बी वर्ग वजा चार ए सी बी म्हणजेच वजा तीन वजा तीनचा थी। वर्ग वजा आहे तसा चार आहे तसं एची किंमत एक आणि सीची किंमत वजा दोन आता इथं कोणत्याही धन असेल किंवा ऋण असेल कोणत्याही संख्येचा धन किंवा ऋण संख्येचा वर्ग हा नेहमी धनच येतो आहे मग तीनचा वर्ग किती वजा तीनचा वर्ग नऊ मिळाला धनच येतोय त्यानंतर आता इथं पहिला चिन्हांचा गुणाकार करूया इथं वजा वजा अधिक चार एक चार आणि चार एक चार आणि चार दोन्ही इथं आठ तर नऊ आणि आठ नऊ आणि आठ किती सतरा तर डेल्टाची किंमत काय मिळाली मला सतरा त्यानंतर मी काय वापरतो इथं सूत्र वापरतो तू सूत्र काय सांगत आहे एक्स बरोबर वजा बी अधिक वजा वर्गमूळ चिन्हात बी वर्ग वजा चार ए सी छेदात दोन ए बरोबर वजा बी अधिक वजा वर्गमूळ चिन्हात तर बीवर्ग वजा चार ए सीची किंमत बी वर्ग वजा चार ए सीची किंमत किती काढली आपण सतरा ते म्हणजे डिस्क्रिमिन छेदात दोन आता इथं एची किंमत किती एची किंमत एची किंमत इथं एक इथं ची किंमत ठेवायला पाहिजे बघा बी ची किंमत आपण इथं ठेवतो बघा वजा बी ची किंमत वजा तीन आहे अधिक वजा वर्गमूळ चिन्हात सतरा सतराचं वर्गमूळ निघत नाही तर बे बे इथं चिन्ह बदलून घ्या चिन्ह वजा वजा अधिक तीन अधिक वजा वर्गमूळ चिन्हात सतरा छेदात दोन म्हणजेच इथं वर्गमूळ निघत नाही म्हणजे तसंच ठेवा म्हणजेच एक्स बरोबर काय येणार एकदा अधिक तीन अधिक वर्गमुचिन्ह सतरा छेदात दोन किंवा एक्स बरोबर तीन वजा वर्गमुचिन्ह सतरा छेदात दोन तर खाली व्यवस्थित त्याचा उत्तर लिहा म्हणजेच ही काय झाली त्याचे मुळं झाली म्हणून दिलेल्या समीकरणाची मुळे तीन अधिक वर्गम चिन्हात सतरा छेदात दोन व तीन वजा वर्गमुळं चिन्हात सतरा छेदात दोन हे आहेत हे झालं उदाहरण दुसरं उदाहरण तिसरं बघूया बघा उदाहरण तिसरं काय आहे तर तीन यमवर्ग अधिक दोन यम वजा, वजा सात तर हे सामान्य रूपात आहे त्यामुळे मी आहे तसं व्यवस्थित उतरून घेतलं त्यानंतर त्याची तुलना एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्यशी करतो आहे म्हणजेच मला इथं एची किंमत काय मिळाली तीन बीची किंमत काय मिळाली दोन नंतर सीची किंमत काय मिळाली वजा सात त्याच्यावरून काय करतो मी पहिला सुरुवातीला डेल्टाची डिस्क्रिमिनंट विवेचकाची किंमत करतो तर विवेचकाचं सूत्र काय बी वर्ग वजा चार ए सी बी बीची किंमत दोन दोनचा वर्ग वजा चार आहे तसं एची किंमत तीन तर सीची किंमत काय वजा सात दोनचा वर्ग चार पहिला चिन्ह चिन्हांचा गुणाकार वजा वजा अधिक तिन्ही चौक बारा आणि बारा सत्ते बारीसत्ती चौऱ्याऐंशी पुढं चौऱ्याऐंशी आणि चार अठ्ठ्याऐंशी तर इथं डेल्टाची किंमत डिस्क्रिमिनेटर विवेचकाची किंमत किती मिळाली अठ्ठ्याऐंशी त्यानंतर मी एक्स करतो आहे तर एक्सबरोबर सूत्र काय सांगते मला वर्ग समीकरण सोडवण्याचं सूत्र वजा बी अधिक वजा वर्गमूळ चिन्हात बी वर्ग वजा चार ए सी छेदात दोन ए बरोबर वजा बीची किंमत बीची किंमत दोन अधिक वजा वर्गमूल चिन्हात तर बी वर्ग वजा चार ए सीची किंमत म्हणजेच किती मिळाली इथं अठ्ठ्याऐंशी छेतात दोन गुणुले ची किंमत किती तीन एची किंमत किती आहे तीन त्यानंतर आता परत हे सोडवायचं बघा वजा दोन आहे तसं अधिक वजा आते नहीं नहीं। वर्ग म्हणजे आता इथं अठ्ठ्याऐंशीच्या अशी फोड पडायची की आता इथं अठ्ठ्याऐंशीचं तर वर्गमूळ निघत नाही तर अठ्ठ्याऐंशीच्या अशी फोड पडायची की त्याला कोणत्या पूर्ण वर्गसंख्येनं भाग जातोय तर इथं चारनं भाग जातोय बघा चार गुणुले चार 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 दोन्ही आठ चार दोन्ही आठ तर बावीस चोक किती अठ्ठ्याऐंशी काय केलं मी चारनंच का भाग भाग घालवलं तर चार ही पूर्ण वर्गसंख्या आहे तर esta, ता चार चार मला बाहेर काढता येते ते कसं काढता काढायचं ते बघा आपण तर तीन एक तीन तीन दोन्ही सहा पुढं वजा दोन आहे तसं अधिक वजा तर इथं चारचं वर्गमूळ जर वर्गमूळ मी सेपरेट करू शकतो आहे मग इथं चारचं वर्गमूळ किती झालं चारचं वर्गमूळ निघतं आहे तर चारचं वर्गमूळ दोन आणि इथं बावीस वर्गमूळ चिन्हात बावीस आहे तसं कारण बावीसचं वर्गमूळ निघत नाही शेतात सहा पुढं बघा परत याच्यातून काय सामान निघतंय तर याच्यातून दोन सामान निघतंय बघा तर शिल्लक काय राहिलं बघा दोन बाहेर काढलं तर बे के बे म्हणजे इथं वजा एक अधिक वजा तर इथून सुद्धा दोन बाहेर काढले तर शिल्लक काय राहिलं वर्गमूळ चिन्हात बावीस छेदात सहा येतस आता इथं भाग जातोय का इथं इथं का भाग घालवला तर पूर्ण कंसाला हे गुणूल आहे इथं भाग जातोय तर बे की बे बे त्रिक सहा म्हणजेच मला इथं एक्सची किंमत काय मिळाली बघा वजा एक अधिक वजा वर्गमूळ चिन्हात बावीस छेदात तीन म्हणजेच आपल्याला म्हणून एक्सबरोबर एकदा काय असणार आहे वजा एक अधिक वर्गमूळ चिन्हात बावीस छेदात तीन किंवा एक्सबरोबर वजा एक वजा बावीस वर्गमूळ चिन्ह चिन्हात बावीस छेदात तीन हेच काय झालं याची मुळं झाली हा झाला हे झालं उदाहरण तिसरं तर उदाहरण चौथं पाचवं सव्वं आणि पुढचा प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया थँक्यू धन्यवाद